नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शाह. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी या चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण आहोत आज उभे दौंड तालुका आणि शिरूर तालुका या जोडणाऱ्या भीमा नदीच्या ब्रिजवरती. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी वरील भागात सातत्यानं पाऊस होत असला, खडक वासरा त्यानंतर त्याचप्रमाण या क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस होत असल्या कारणास्तव या ठिकाणी भीमा नदी तुतडी भरून वाहताना पाहतोय आपण. या ठिकाणी इथून 3 किलोमीटर वरती अंतरावरती संगम या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी मुळा, मुठा आणि भीमा या नदीचा संगम होतो. आपण मी कॅमेरावाला विनंती करतो, या ठिकाणी कोल्हापूर सारखा बंधारा आहे, त्या बंधाऱ्याच्या वरून 2 ते 3 फुटांवरून या ठिकाणी पाणी पडतंय. 2019 महापुरानंतर ही प्रथमतच या ठिकाणी नदी वाहताना दिसतीये. त्या ठिकाणी एकीकडे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय, तर काही शेतकऱ्यांमध्ये निराशाचं वातावरण पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी कॅमेऱ्याला विनंती करतो, काही भाग आहेत या ठिकाणी पाण्याखाली गेले, त्यामुळे काही शेतकऱ्यांचं निराशाजनक वातावरण होते, तर काही शेतकऱ्यांचं या ठिकाणी आनंदाचं वातावरण होतंय.